राम राम मंडळी, मी आज तुम्हाला एक आपल्या शेतीतील पारंपरिक पिकाची माहिती करून देणार आहोत। हा आहे शाळू, आमच्या भागात ह्याला जोंधळा म्हणतात। सध्या 1977 नंतर जी हरित क्रांती झाली भारतामध्ये, त्यामध्ये अनेक त्यानंतर अनेक देशी जे वाण होते आपले पारंपरिक, ते नष्ट होऊ लागले। आणि आता सध्या आता ह्या स्थितीला हाताव मोजावे एवढेच देशी वाण आपल्याकडं उपलब्ध आहेत। त्यातीलच हा आहे जोंधळा, सोलापूर भागात याला शाळू म्हणतात। ह्याची खासियत अशी आहे की हा जो जोंधळा आहे आमचा, ह्यासाठी कोणतेही बी आम्ही विकत आणलेलं नाही। जे पारंपरिक जे पूर्वीपासून जे चालत आलं होतं जे बियाणं, तेच आम्ही ह्यासाठी उपयोग करतो आहे। ह्यासाठी ना कुठलं आम्ही रासायनिक खत त्याला दिलं आहे की किंवा एखादा औषध फवारणी किंवा युरिया, पाणी आणि शेण खतावर आलेला आमचा जोंधळा हे पाहू शकता। माझ्या उंचीचा कितीतरी जास्त, म्हणजे साधारणपणे 9 फूट हे बघा माझा हात इथे आहे। हात वरती केल्यानंतर साधारण 1-9 फूट उंचीचा हा जोंधळा आहे आमचा, आता हुरड्यामध्ये आलेला आहे। तर मग सांगण्याचा उद्देश असा की जे आपलं जे पारंपरिक जे नैसर्गिक जे आपलं पारंपरिक बियाणे आहेत, त्याच्यामध्ये जे क्षमता असते, जे तग धरण्याची क्षमता असते, ते इतर आत्ता जे आपले जे हायब्रिड बियाणं आहेत त्याच्यामध्ये नाही। तर बघा हा मोठा किती जोंधळा आलेला आहे मोठा। तर असे अनेक बी बियाणं आपण जतन करून भूमातेला एक त्याचं पूर्ण गतवैभव प्राप्त करून देण्याचा थोडासा अट्टहास। धन्यवाद।